आणि म्हणूनच या संदर्भ घेऊन पुढच्या ओळी कवी म्हणतात की पेल शक्तीने गोवर्धन तू, पेल शक्तीने गोवर्धन गोवर्धन तू कंस होऊन क्षण नको। गोवर्धन पेळणारा कोण मित्रांनो? कृष्ण। गोवर्धन कशासाठी उचलला? इंद्राच्या प्रकोपातून, त्या पावसापासून सर्व त्या गोपवासियांचं, त्या गोपींचं रक्षण करण्यासाठी त्या गोवर्धन पर्वताला उचलून एका छताखाली सुरक्षित कृष्णानं केलं। बस तोच संदेश आपल्याला घ्यायचा आहे। काय तर आपल्याला भलेही एवढा मोठा त्या कृष्णासारखं गोवर्धन आपल्याला नाही उचलता येणार, त्या कृष्णासारखं भलंही भव्यदिव्य आपल्याला नाही करता येणार, परंतु जे परमेश्वरानं आपल्याला शक्ती दिलेली आहे त्याचा उपयोग इतरांसाठी आपल्याला करता आला पाहिजे। उगीच कंसासारखं, कंस म्हटल्यानंतर ते एक अघोरी शक्तीचं प्रतीक आहे, जे छळणार आहे, जे त्रास देणार आहे। तर असं दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला छळणं हे आपल्या हातून घडायला नको, तर कमीत कमी त्या कृष्णाची भक्ती करण्यासारखं थोडंसं का होईना परोपकाराचं काम आपल्या हातून झालं पाहिजे, हा छान संदेश इथं कवी देतात। परंतु नको, नको उगाचंच वाद, परंतु कुणी धमकावला पळू नको। कोणाशी हे करीत असताना, इतरांची मदत करीत असताना कोणाशी वाद नाही करायचा आपल्याला, कोणाशी संघर्ष नाही करायचा, परंतु वाद करायचा नाही, वाद संघर्ष करायचा नाही, परंतु उगीच जर कोणी आपल्याला धमकावत असेल, आपली चूक नसताना आपल्याला चुकीचं ठरवत असेल, तर त्या ठिकाणी मात्र तशी सुद्धा शरणागती नको। जिथं आपलं सत्य आहे, जिथं आपला खरेपणा आहे, जिथं आपल्या हक्काचा आहे, त्या हक्कासाठी माणसाला लढलंच पाहिजे। आपले हक्क मिळवण्यासाठी माणसानं बोललंच पाहिजे। हक्क मिळवताना त्या ठिकाणी मात्र शरणागती घ्यायला नको। अशी हक्कांची जाणीव किंवा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा या ओळीमधून कमी आपल्याला करून देत आहे।